नाशिक शहर परिसरातून गेल्या 4-5 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंडासह नदीकाठावर असणारी मंदिरंही पाण्याखाली गेली. शहराच्या गल्लीबोळातील पाण्याबरोबरच नाले आणि गटारींचं पाणी देखील गोदावरीच्या पाण्यात मिसळत आहे. शहरातील पावसाळी गटार योजना आणि भुयारी गटार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने गटार योजना अपयशी ठरली. तेच गटाराचं पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर घाण कचरा पानवेली देखील वाहून येत असल्याने नदीचं पावित्र्य धोक्यात आल्याची खंत नाशिककर व्यक्त करत आहेत. आज जर तुम्ही पाण्याची क्वालिटी पाहिली तर आजची क्वालिटी क्लिअर कट तुम्ही सांगाल का हा पूर पावसाळी पूर नाही आहे, हा गटारीचा पूर आहे. आणि नाशिक शहरातल्या जेवढ्या गटारी आहे त्या ओव्हरफ्लो होऊन गोदावरी नदी पात्रात वाहत होत्या. त्याचं कारण असं आहे का गोदावरी नदीचं जे रिव्हर बेड आहे ते लोएस्ट पॉईंटला आहे, म्हणजे हायएस्ट पॉईंटच्या अख्ख्या गटारीचं पाणी नदी पात्रात येत होतं. आजूबाजूचं पाणी येतं आणि त्याच्याबरोबर गटार गंगा सगळी त्या पाण्यामध्ये वाहून राहिली. पाण्याचा कलरही खूप काळा झालेला आहे आणि खूप दुर्गंधी पाण्याला येते. हातपाय पाण्यात बुडवल्यानंतर हातापायांची आग होणे वगैरे अशा गोष्टी होतात. आणि आत्ता पूर म्हणून ठीक आहे पण कायमच गंगेचं पाणी त्या गटारीचं पाणी गंगेमध्ये जातं आणि गंगा आणि गटार असं दोन्ही पाणी मिश्रित होऊन सगळीकडे आपलं पाण्याचा फ्लो वाहत आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच पद्धतीने शहरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचल्याने त्या पाण्याचा निचरा होत नाही. यापासून नाशिक महापालिकेचं विभागीय कार्यालय देखील अपवाद राहिलं नसून पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ होती. 8-15 दिवसांपासून शहरात अशाच पद्धतीने पावसाने दमदार हजेरी लावली होती. शहरातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं झाली नसल्यामुळे संपूर्ण नाशिक शहर पाण्याखाली गेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि कालांतराने अधिकाऱ्यांना क्लीन चिटही दिली होती. आज पुन्हा एकदा महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवून सोपस्कार पार पाडले. येणारं धरणाच्या खालचं पाणी नदी नाल्यांचं पाणी त्याच्यामुळे हा पूर आलेला आहे. आजूबाजूच्या कडेला जे हॉटेल्स आहेत घरं आहेत त्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आपत्कालीन असं एक व्यवस्थापन महानगरपालिकेत स्थापन केलेलं आहे. जर कोणाला काही प्रसंग आला तर तिथे त्वरित प्रशासन तत्पर्य राहण्याचं असे आदेश दिले. काही तासाच्या पावसाने शहराच्या रस्त्यांना तलावाचं स्वरूप आणि गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिकेचे नालेसफाईचे दावे दुसऱ्यांदा फोल ठरले. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने निर्धावलेल्या प्रशासनाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.